राज्यभरामध्ये आजपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. कोल्हापूर पोलीस दलात देखील पोलीस शिपाईपदाच्या 159 तर पोलीस शिपाईपदाच्या 59 जागांसाठी भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालेली आहे. आणि या सगळ्या 19 जागांसाठी जवळपास 11,000 उमेदवारांनी आपले अर्ज जे आहेत ते दाखल केलेले आहेत. या सगळ्या उमेदवारांची शारीरिक चाचणीला आजपासून सुरुवात झालेली आहे. पोलीस परेड ग्राउंडवर ही सगळी शारीरिक चाचणी आता घेतली जाते. दर दिवशी जवळपास 1400 उमेदवार अशा पद्धतीनं ही भरती प्रक्रिया 27 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. आपण बघतोय आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी 1000 जास्त उमेदवार जे आहेत ते आता हजर झालेले आहेत. त्यांचं गोळाफेक असेल, त्याचबरोबर रनिंग असेल, ही अशी शारीरिक चाचणी आहे ती घेतली जाते. यावेळी पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये RFID प्रणाली वापरली जाते, जेणेकरून हे उमेदवार रनिंग करत असताना त्यामध्ये अचूकता यावी, त्यांच्या वेळेमध्ये अचूकता यावी यासाठी त्यांच्या पायामध्ये जर आपण बघितलं तर ही RFID टॅगिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे, ज्यामुळं रनिंग किती वेळात झालं हे देखील कळू शकणार आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि एकूणच जर आपण बघितलं तर ही सगळीच प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी जिल्हा पोलीस दल गेल्या अनेक दिवसापासून काम करत होतं आणि आता प्रत्यक्षात या सगळ्या भरती प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे सकाळपासून या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. सगळे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा गैरप्रकार या सगळ्या एकूणच भरती प्रक्रियेमध्ये होणार नाही याची खबरदारी देखील आता पोलिसांकडून घेतली जाते. आणि आपण बघतोय बहुप्रतीक्षित अशी कोल्हापूर जिल्ह्यातील देखील पोलीस भरतीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.